फॅक्ट आहे, तिरुपतीमध्ये आल्यानंतर आपण दरवर्षी तिरुमलावर बालाजीच्या दर्शनासाठी जातो, पण एकेकाळी असं होतं की वर बालाजीच्या दर्शनासाठी जाणंच अवघड होतं, कारण ते जंगलामध्ये आहे मंदिर आणि अवघड वाट आहे. आता पाय ब्रह्मोत्सव किंवा जे सगळ्या सेवा होतात बालाजीच्या, जे सगळे महोत्सव होतात, ते पहिले ह्या पद्मावती देवीच्या मंदिरापाशी व्हायचे. एक जी उत्सव होता, एक जो उत्सव होता ध्वजारोहणम, ध्वजारोहणम नावाचा उत्सव फक्त तिरुमलामध्ये जाऊन करायचे त्या काळात. नमस्कार, मी अंकिता रवंदे. सध्या आपण तिरुमला तिरुपती ट्रॅव्हल सिरीज पाहत आहोत, त्याचा हा पाचवा भाग. पहिल्या दिवशी तिरुपती इथे आल्यानंतर आम्ही गोविंदराज स्वामींचं दर्शन केलं आणि गोविंदराज स्वामींची प्रतिरूप असलेली समुद्रात भेटलेली मूर्ती पाहिली. त्याच दिवशी दुपारी आम्ही तिरुपती ते तिरुमला नयनरम्य अशा सप्तगिरी पर्वतरांगेच्या जंगलामधून पायी प्रवास केला. दुसऱ्या दिवशी आम्ही तिरुमला येथील मंदिर परिसराला प्रदक्षिणा मारली व श्री बालाजींचं दर्शन करून येथील स्थल महात्म्य सांगण्याचा प्रयत्न केला. तिरुमला इथे अनेक असे पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे आहेत, त्याची भ्रमंती आम्ही तिसऱ्या दिवशी केली. हा सर्व ट्रॅव्हल एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही सायंकाळी तिरुपती इथे आलो आणि श्रीनिवासा कॉम्प्लेक्समध्ये मुक्काम केला. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमो व्यंकटेशाय. मी अंकिता. मी श्रीनिधी. तुमच्या सर्वांचं तिरुपती तिरुमला ट्रॅव्हल सिरीजच्या या भागामध्ये आम्ही स्वागत करतो. आत्तापर्यंत आपण तिरुपतीच्या सिरीजमध्ये गोविंदराजाचे दर्शन घेतले, एलप्री ते तिरुमला पायी प्रवास केला, तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले, तिथले स्थल महात्मा जाणून घेतलं, तिरुमलावरील साईट सीइंग, आणि आम्ही काल तिरुपतीमध्ये आलो आहे. तर तिरुपतीमध्ये काल आल्यानंतर आम्ही हे जे श्रीनिवासा कॉम्प्लेक्स तुम्हाला मागे दिसत असेल तिथे रूम आम्ही बुक केली. तिरुमलाला आम्हाला रूम नाही भेटली, आम्ही लाईनमध्ये लागून तिथे सकाळी तिथे आम्हाला रूम भेटली, पण ही ऑलरेडी आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती. खूप छान रूम आहेत आणि कम्फर्टेबल रूम आहेत, 2 ते 3 माणसासाठी एक रूम छान कम्फर्टेबल आहे. तर राहण्यासाठी तुम्ही इथे येऊ शकतात तिरुपतीला आल्यानंतर. बालाजीच्या दर्शनानंतर यात्रा सफल कधी होते? आज आपण पद्मावती मंदिराकडे जाणार आहोत. पद्मावती मंदिराचं तर आपण दर्शन घेणारच आहोत, पण सर्वात आधी श्रीनिवासा मंगापुरम, आता आपण पहिले तिथे जाणार आहोत आणि त्यानंतर आपण पद्मावती मातेच्या दर्शनासाठी पद्मावती मंदिराकडे जाणार आहोत. तर असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओज बघण्यासाठी आमचं चॅनल अंकिता रवंदे ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. श्रीनिवासा मंगापुरम म्हणजेच श्रीवारी मेट्टू, इथे जाण्यासाठी आपल्याला तिरुपती बसस्थानकापासून थेट बस भेटते. श्रीनिवासा कॉम्प्लेक्सपासून बसस्थानक हे वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आम्ही बसमध्ये बसून निघालो. ही बस अलिपिरी मार्गे जाते. तुम्ही तिथून देखील श्रीवारी मेट्टूसाठी प्रवास चालू करू शकता. तिकीट कितना आहे? 20 रुपये. अलिपिरीपासून श्रीवारी मेट्टूकडे जाताना नयनरम्य अशा सप्तगिरी पर्वतरांगेचं दर्शन आपल्याला घडते. तिरुपतीपासून 12 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही श्रीनिवासा मंगापुरम इथे येऊन पोहोचलो. तर आता आपण येऊन पोहोचलोय श्रीनिवासा मंगापुरम येथे. हे जे मागे दिसतंय ते मंदिराचं गोपुरम आहे. चला आता आपण दर्शनाला जाऊया. दाक्षिणात्य द्रविडी स्थापत्य शैलीमधील हे देखील एक सुंदर मंदिर असून हुबेहूब तिरुमला येथील श्री व्यंकटेशांच्या मूर्तीच्या प्रतिरूपाचं अगदी जवळून आपल्याला इथे दर्शन घडतं. चला हा मंदिर परिसर फिरता फिरता तुम्हाला श्रीनिवासा मंगापुरम येथील स्थल महात्मा सांगण्याचा प्रयत्न करते. माता पद्मावती व श्री व्यंकटेश भगवानांचं कल्याणम अर्थातच लग्न झाल्यानंतर ते दोघे ऋषीश्रेष्ठ अगस्ती मुनी यांचे दर्शन करण्यासाठी इथे आले. अगस्ती ऋषींची भेट घेऊन जेव्हा ते तिरुमला इथे प्रस्थान करत होते तेव्हा अगस्ती ऋषींनी नवविवाहित दाम्पत्यांनी डोंगर चढू नये असे त्यांना सांगितले आणि त्यांनी त्यांना त्यांच्या आश्रमात राहण्यासाठी आमंत्रित केले. श्री बालाजी व माता पद्मावती इथे 6 महिने राहिले आणि जाताना या स्थानासाठी 2 वर दिले. त्यातील 1 वर म्हणजे जे तिरुमला इथे जाण्यास असमर्थ आहेत
त्यांनी येथील दर्शन केल्यानंतर त्यांना तिरुमला इतकेच पुण्य मिळेल. आणि दुसरं म्हणजे जे अविवाहित भाविक मनोभावे येथील कल्याण उत्सवात भाग घेतील त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळेल असे 2 वर श्री बालाजींनी या स्थानासाठी दिले. दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलोय. येथील जी मूर्ती आहे ती तिरुमलाच्या बालाजी सारखीच आहे. फरक इतकाच आहे की इथली जी मूर्ती आहे ती थोडी उंच आहे आणि जी तिरुमलाची बालाजीची मूर्ती आहे ती थोडी लहान आहे. खूप आनंद झाल्यासारखं वाटतंय, भारी वाटतंय, कारण ही जी मंगापुरमची जी बालाजीची मूर्ती आहे ती हुबेहूब तिने जसं सांगितलं तिरुमलाच्या बालाजीच्या मूर्तीसारखीच आहे. तिरुमलाला दर्शन घेताना खूप कमी टाईम असतो आपल्याकडे, 5-10 सेकंदामध्ये आपण दर्शन पूर्ण करतो आणि तो आनंद तो आपल्याला त्या दिवसाला बालाजीचं दर्शन झालं. पण मंगापुरम बालाजीला नक्की या, तर कशासाठी की ही जी इथे मूर्ती आहे ह्या मूर्तीचं दर्शन आपल्याला अगदी जवळून होतं आणि ती सेम तिरुमलाच्या बालाजीच्या मूर्तीचं प्रतिरूप असल्यामुळं वर दर्शन केल्यासारखंच आपल्याला फिलिंग येतं. एलप्रीवरून तिरुमलाला पायी जाताना आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मंगापुरम बालाजीपासून पण पायऱ्याचा मार्ग आहे, तर आता आपण तिथेच जातोय. चला. श्रीनिवासा मंगापुरम येथून बस पकडून आम्ही श्रीवारी मेट्टू येथे निघालो. अगदी 4 किलोमीटरवर अलिपिरीसारख्याच घनदाट जंगलातून तिरुमलाला जाण्यासाठी इथे पायऱ्यांची व्यवस्था आहे. आम्ही खास या फुटस्टेप तुम्हाला दाखवण्यासाठी इथे आलो. एलप्रीवरून चढताना आपल्याला निसर्गरम्य दृश्य दिसलं तसाच नजारा इथे पण आहे. श्रीवारी मेट्टू ते तिरुमला 2388 पायऱ्या असून 3-4 किलोमीटरचा पायी प्रवास करून आपण तिरुमला इथे पोहोचतो. असं म्हटलं जातं की भगवान बालाजी व माता पद्मावती तिरुमला इथे या स्थानावरून गेले होते. या पूर्ण तिरुपती दर्शनाची सांगता माता पद्मावतीचं दर्शन झाल्यानंतरच होते. त्यासाठी आम्ही श्रीवारी मेट्टू येथून थेट बस पकडून तिरुपती बस स्टँड आणि तिथून तिरुचन्नूर अर्थातच अलवेर मंगापुरम येथे माता पद्मावती देवीचं दर्शन करण्यासाठी आलो. आता आपण आलोय तिरुचन्नूर गावामध्ये. तिथे पद्मावती देवीचं मंदिर आहे, त्याला अलवेर मंगापुरम देखील म्हणतात. तुम्ही मागे पाहू शकता इथे बस स्टॉप आहे, तर तिरुपती बस स्टँडपासून किंवा स्टेशनपासून ज्या काय बस असेल किंवा ऑटो करून तुम्ही येणार आहात त्या इथे मागे येतात. आणि तुम्हाला मी जाताना रस्ता दाखवेन की मंदिराकडे कसा जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अलवेर मंगापुरम आणि श्रीनिवासा मंगापुरम या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. श्रीनिवासा मंगापुरम म्हणजे जे आपण पाहिलं आणि अलवेर मंगापुरम म्हणजे पद्मावती मातेचं मंदिर जे की तिरुचन्नूर या गावात आहे. या पद्मावती मंदिराचं स्थल महात्म्य असं की या राज्याचे शासक आकाशराजा होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केल्यानंतर पद्मसरोवर म्हणजेच येथील पुष्करणीमध्ये सुवर्णकमळामध्ये माता पद्मावती प्रगट झाल्या. आम्ही आता दर्शनाला जातोय. ते मंदिर आहे आणि इथं दर्शनाची रांग चालू होतीये. हे जे आपण मंदिर पाहतो ते तोंदमन चक्रवर्ती राजा यांनी म्हणजेच पद्मावती देवीच्या मोठ्या भावांनी इथे बांधले. आम्ही पद्मावती मातेचं दर्शन केलं आणि आमची ही तिरुपतीची यात्रा सफल झाली.
दर्शन झाल्यानंतर प्रसाद म्हणून सौभाग्याचं लेणं असलेलं हळदी कुंकू आणि बांगड्या आम्ही इथून घेतल्या. आता आम्ही पद्मावती मातेचं दर्शन करून बाहेर आलोय. हे जे मागे दिसतंय ते मेन त्याचं गोपुरम आहे. तुम्हाला मध्ये दर्शनासाठी जाताना मोबाईल वगैरे नेऊन देत नाहीत, त्यामुळे ते तुम्हाला लॉकरमध्ये ठेवावं लागतील. इथे जागोजागी लॉकरची सोय आहे, त्यामुळे तुम्ही बॅग किंवा मोबाईल ठेवू शकता. खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे. तिरुपतीमध्ये आल्यानंतर आपण दरवर्षी तिरुमलावर बालाजीच्या दर्शनासाठी जातो, पण एकेकाळी असं होतं की वर बालाजीच्या दर्शनासाठी जाणंच अवघड होतं, कारण ते जंगलामध्ये आहे मंदिर आणि अवघड वाट आहे. आता पायऱ्या झाल्या आहेत, गाड्या जातात, पण पहिल्या जुन्या काळामध्ये तर ते अशक्यच होतं. तर थोडी आम्ही हिस्ट्री वाचली आणि त्याच्यामध्ये असं समजलं, महोत्सव किंवा जे सगळ्या सेवा होतात बालाजीच्या, जे सगळे महोत्सव होतात, ते पहिले ह्या पद्मावती देवीच्या मंदिरापाशी व्हायचे. एक बालाजीची प्रतिरूप इथे प्रतिरूप मूर्ती होती पहिले, आणि त्या सगळ्या इथे सेवा व्हायच्या. फक्त एक जी उत्सव होता, एक फक्त ध्वजारोहण नावाचा जो महोत्सव होता, तो फक्त वर तिरुमलामध्ये व्हायचा जुन्या काळामध्ये. आपण दरवेळेस इथे येतो, पण आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात. बऱ्याच जणांना माहिती आहेत, पण आम्ही इकडे तिकडे थोडं रिसर्च करून ह्या माहिती सांगायचा तुम्हाला प्रयत्न करतो. तिरुपती बालाजीची यात्रा सफल झाली असं आपण म्हणू शकतो. सुरुवातीला आपण गोविंदराजाचे दर्शन घेतले, नंतर वराहस्वामीचे दर्शन घेतले, नंतर श्री बालाजीचे दर्शन घेतले, आणि आता पद्मावती देवीचे दर्शन. तर जरी तिरुपतीमधलं आपलं हे देवदर्शनाचा भाग पूर्ण झाला असेल, तरी आपली तिरुपती सिरीज अजून संपली नाही आहे. तर श्री व्यंकटेश्वरा वाईल्ड लाईफ सँक्चुरीमध्ये जिथे की आपल्याला वेगवेगळे प्राणी पाहायला भेटणार आहे, जंगल सफारीचा आनंद करायला आपल्याला भेटणार आहे, मग जे छोटे मुलं असतील किंवा जे मोठे मोठे माणसं असतील, माणसातलं जे मुलं असणार आहे ते आपल्याला जागं होणार आहे. आपण जेव्हा वाईल्ड लाईफ सँक्चुरी फिरणार आहोत, त्यामुळे नक्की हा भाग तर तुम्ही पाहायलाच आहे, पुढचा भाग पण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओज बनवत असतो. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात शेअर करा.